आयसोलेशनच्या काळात घरात अडकलेलो असताना मी कोणते छंद सध्या जोपासते त्याचबरोबर इतर काही पॉझिटिव्ह गोष्टी या व्हिडिओमध्ये. व्हायरसचं सायन्स वाचून त्याचं इन्क्युबेशन आणि त्याचं मल्टिप्लिकेशन हे सगळं बघण्यापेक्षा मला असं वाटतं. हॅलो, नमस्कार, कसे आहात? मी श्वेता खूप मनापासून तुमचं मराठी मुलगी इन UK आपल्या YouTube चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. आपण या चॅनलवरती UKबद्दल मराठीमधून माहिती घेत असतो. आजपर्यंत कोणकोणत्या विषयावर व्हिडिओ बनवलेत हे डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटन दोन्हीकडे मिळेल. मंडळी, मला तुम्हाला खूप मनापासून धन्यवाद म्हणायचं आहे, कारण तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी मला इंस्टाग्राम पेज आणि फेसबुक पेजवरती अगदी आपुलकीने मेसेज करून प्रश्न विचारला, ताई तू कशी आहेस, सुरक्षित आहेस ना, तिकडे कोरोना व्हायरसची परिस्थिती कशी आहे, किंवा काळजी घे. मला खूप मनापासून धन्यवाद म्हणायचं आहे. थँक्स अ लॉट फॉर थिंकिंग अबाउट मी. आम्ही सुरक्षित आहोत, आम्ही आयसोलेशनमध्ये आहोत आणि आम्ही वर्क फ्रॉम होम करतो आहे, घराबाहेर पडत नाही आहे आणि जास्तीत जास्त काळजी घेण्याचा प्रयत्न करतो आहे. मला तुम्हाला हे खूप मनापासून सांगायचं होतं की इवन आय एम थिंकिंग अबाउट यू गाईज. आपल्या पूर्ण सबस्क्रायबर फॅमिलीला मला खूप मनापासून सांगायचं आहे की आय एम थिंकिंग अबाउट यू. मी आता भारतातल्या बातम्या बघत असते तेव्हा मोदीजींनी सांगितलं आहे पुढचे 21 दिवस क्वारंटाईन किंवा सेल्फ आयसोलेशनमध्ये राहायचं आहे. दॅट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट डिसिजन, खूप आहेच आहे हा, त्याचबरोबर हा क्रुशियल डिसिजन आहे. त्याच्यामुळे प्लीज बाहेर पडू नका, जस्ट डू दॅट आणि दॅट इज इनफ. हे खूप महत्त्वाचं ची स्टेप आहे असं मला वाटतं. आणि मला तुम्हाला असं सांगायचं की आता सध्या सगळ्यांचं लक्ष कुठे आहे की एवढी लोकं मेली, एवढ्या लोकांना इन्फेक्शन झालं, आता कसं होणार आणि इन्क्युबेशन पिरियड हॅज मेट आणि मग आता मल्टिपल नंबर ऑफ केसेस होतील. आणि मला थोडक्यात तुम्हाला फक्त इतकं सांगायचं आहे मंडळी, तर इट इज डिसायडेड आपण घराबाहेर जायचं नाही आहे, इट इज डिसायडेड आपण घरातच थांबायचं आहे. मला असं वाटतं की लेट्स लुक ॲट इट इन लाईक पॉझिटिव्ह वे. आपण पॉझिटिव्हिटी इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. त्याच्यामुळे कुठेही दुसरीकडे डिस्ट्रॅक्ट करण्यापेक्षा मला खूप मनापासून सांगायचं आहे, जस्ट स्टे ॲट होम, तुमचे छंद जोपासा, जी इच्छा होती जी गोष्ट करण्याची ती करा. जस्ट लुक ॲट इट इन अ पॉझिटिव्ह वे, ॲज अ चान्स की मला हे सगळं करायचं होतं, मला हे करायला मिळालेलं नव्हतं, मला हे सगळं करायला मिळतं आहे. कारण मी खरं सांगते की रोज आपल्याला ऑफिस असतं, ऑफिसचं कम्यूट असतं, मुलांचं रुटीन असतं, कोणी येणार असतात पाहुणे, आपण कुठे जाणार असतो, हे सतत सारखं ना सारखं चालू असतं. या सगळ्याला स्थगिती मिळालेली आहे, कम्प्लीट स्टॉप आहे. त्याच्यामुळे आता आपल्याला फक्त एकच गोष्ट सरकार विचारते, कुठल्याही देशातलं सरकार एकच गोष्ट मागतंय आपल्याकडून की प्लीज घरी राहा. तर एवढी सोपी गोष्ट जर आपल्याला सरकार मागत असेल तर वी कॅन ऑफकोर्स डू इट. खूप एक वाईट बातमी अशी आहे की आमची जी राणी आहे तिच्या मुलाला, प्रिन्स चार्ल्सला इथला कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह डिटेक्ट झाला. खूप वाईट, बट मला असं वाटतं की ते काळजी घेतील आणि हिल बी फाईन. त्याचबरोबर UKचे जे PM आहेत बोरिस जॉन्सन यांनाही कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह डिटेक्ट झालेलं आहे. ते घरून काम करतायत पण सध्या चान्सलर ऋषी सुनक आणि बोरिस जॉन्सनसाठी एक दुसरी व्यक्ती आहे, ती दुसरी व्यक्ती असे दोघंजण मिळून आता देशाचा कारभार सांभाळणार आहेत. तर सध्या परिस्थिती तरी आता इथे अशी आहे. आणि मला फक्त एवढंच सांगायचं होतं की सध्या तुम्ही काय करताय, आपण सध्या मला असं वाटतं की जगात काय चाललं आहे, कोरोना व्हायरसची सिच्युएशन कशी आहे आणि लोक काय, किती लोक जगली आणि किती लोक मेली आणि किती लोकांना कोरोना व्हायरसचं इन्फेक्शन झालेलं आहे, हे सगळी चर्चा करण्यापेक्षा मला असं वाटतं की आपण सध्या फक्त हा विचार करूया की हाऊ आर यू स्पेंडिंग युअर टाईम, वॉट आर यू डुईंग फॉर युअर सेल्फ, हाऊ आर यू एन्जॉईंग इट, काय हॉबीज तुम्ही जोपासताय, किती दिवसांनी वेळ मिळाला आहे, काही छान रेसिपी केलेली आहे की नाही, किंवा काय मंडला तुम्हाला आवडतं की नाही. मला मंडला ड्रॉईंग करायला खूप आवडतं आणि मला क्रोशे करायला आवडतं. तुमच्या कोणत्या हॉबीज आहेत ते मला व्हिडिओवरती कमेंट करून नक्की कळवा. तर मला असं वाटतं की प्लीज फक्त घरी राहा, कुठेही जाऊ नका. आणि त्याच्यासाठी मी तुमच्यासोबत काही टिप्स शेअर करणार आहे. मी स्वतः काय करते
आणि मला असं म्हणायचं की तुम्ही स्वतःसुद्धा काय करता हे मला व्हिडिओवरती कमेंट करून नक्की कळवा, कारण मला तेवढ्या जर कमेंट्स मिळाल्या तर आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीमध्ये काही आयडियाज शेअर होतील. इन्स्टेड ऑफ थिंकिंग अबाउट बाप रे मी जे आधी म्हणाले की इतका सगळा जगाचा विचार करण्यापेक्षा ना मी माझ्या आयुष्यात सध्या घरी बसून काय करू शकते एवढाच विचार केला ना तर खूप काही अचीव केलं जाऊ शकतं. मी तुम्हाला एक सोपं उदाहरण देते, कप्पा लावायला सुद्धा बऱ्याचदा वेळ मिळत नाही की इतकी धावपळ असते तेवढा वेळ कदाचित मिळत नाही आणि वीकेंड्स टू वीकेंड लाईफ चलती राहतीये. तर मला असं म्हणायचं की सध्या हे सगळं जे चालू आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला घरी थांबायला मिळते तर व्हॉट आय एम डुईंग इज मला खूप दिवस ना मंडला ड्रॉईंग करायला वेळच मिळाला नव्हता आणि मला ते खूप करायला आवडतं. आय जस्ट लव मंडला ड्रॉईंग आणि गेले काही महिने मी करूच शकले नव्हते, आय जस्ट कुडंट डू इट. तर मला आता तो वेळ मिळालेला आहे, सो आय एम ट्राईंग टू डू ॲज मच मंडला ड्रॉईंग ॲज आय कॅन. आणि ते सगळं म्हणजे ज्यांना मंडला ड्रॉईंग काय असतं ते माहिती असेल तर चांगलीच गोष्ट आहे, नसेल त्यांच्यासाठी मी विकिपीडियाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. मी माझ्या इंस्टाग्राम पेजवरती माझे रिसेंट मंडला ड्रॉईंग काय काय केले त्याचे फोटोजही अपलोड करत जाईन. तर मला मंडला ड्रॉईंग खूप आवडतं, माझ्या एका बहिणीला ते खूप आवडतं, शी इज व्हेरी गुड ॲट ड्रॉईंग अँड पेंटिंग अँड एव्हरीथिंग, सो शी सजेस्टेड मी दॅट अँड देन आय स्टार्टेड डुईंग इट अँड आय जस्ट लव इट. तर हे सगळं मी शेअर करणार आहे. त्याचबरोबर मंडला ड्रॉईंग ही एक गोष्ट झाली. त्याचबरोबर मला क्रोशे करायला खूप आवडतं. जसं तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी क्रोशेचे व्हिडिओज क्रोशे बेसिक शिकवण्यासाठी सुद्धा काही सेशन्स केले होते, तर ते सगळे व्हिडिओज तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला बोर होत असेल तर प्लीज तुम्ही मराठी मुलगी इन UK चे वेगवेगळे व्हिडिओज बघा, तुम्हाला UKबद्दल वेगवेगळ्या विषयांवरती मराठीमधून माहिती मिळेल. आपण UKमध्ये पगार किती मिळतात, राहणीमानाचा UKमधला खर्च किती आहे, UKमध्ये हेल्थकेअर सिस्टीम कशी आहे, त्याचबरोबर UKमधली पब संस्कृती कशी आहे, UKची खाद्य संस्कृती कशी आहे, या सगळ्या विविध विषयांवरती मी व्हिडिओ बनवलेले आहेत. UKमधल्या काही गोष्टी मला ज्या विचित्र वाटतात त्या सांगितल्यात, UKमधल्या कोणत्या गोष्टी मला आवडतात, UKमधल्या कोणत्या गोष्टी मला आवडत नाहीत, हे सगळं मी आपल्या चॅनलवरती कवर करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही ते सगळे व्हिडिओसुद्धा बघू शकता जर तुम्हाला बोर झालं तर. आणि वाय नॉट आपल्याला यूट्यूब चॅनलवरती वेगवेगळे व्हिडिओज बघायलासुद्धा एवढा वेळ मिळत नाही बऱ्याचदा, तर हे सगळं तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर मी माझे काही छंद जोपासे ते मी तुम्हाला सांगत जाईन. मंडळी मी इथे आल्यानंतर गेल्या काही वर्षांमध्ये ब्रिटिश कुकिंगसुद्धा शिकलेले आहे. जस्ट अ रिमाइंडर, त्यामध्ये मला बेकिंगसुद्धा चांगलं जमतं. खूप हौसेने मी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवत असते. मी ऑथेंटिक ब्रिटिश पदार्थ बनवू शकते आणि खूप आवडीने खाते सुद्धा. हे सगळे जर पदार्थ तुम्हाला आणि जर शिकायचे असतील तर मी तुम्ही मला व्हिडिओवरती कमेंट करून कळवा, मी नक्कीच रेसिपी शेअर करेन आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या ब्रिटिश पदार्थांच्या. त्याचबरोबर आपला जो एक गैरसमज असतो की ब्रिटिश कुकिंग म्हणजे त्यामध्ये लाल मांस आलंच पाहिजे, असं काही नाही आहे. व्हेजिटेरियन ब्रिटिश रेसिपीसुद्धा आहेत, किंवा बऱ्याच व्हिगन आणि व्हेजिटेरियन लोकांनी ब्रिटिश रेसिपीज अला व्हेजिटेरियन रेसिपीज चा फॉर्म देण्याचा प्रयत्न केला, ज्या काही टिपिकल आहेत की ज्याच्यामध्ये नाही तुम्हाला हे मांस आणि ते मांसच वापरलं पाहिजे. तर हे सगळ्या ज्या काही लेटेस्ट गोष्टी आहेत त्या सगळ्यासुद्धा मी अप टू डेट ठेवण्याचा प्रयत्न करत असते माझ्या आयुष्यात. तर मी तुम्हाला त्या सगळ्या रेसिपीजसुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करेन जर तुम्हाला आवडणार असेल तर, अन्यथा मी नाही करणार. पण मला व्हिडिओवरती कमेंट करून कळवा किंवा इंस्टाग्राम फेसबुकवरती मेसेजेस करून कळवा की येस आम्हाला ब्रिटिश कुकिंग किंवा ब्रिटिश कल्चरबद्दल काही गप्पा किंवा रेसिपीज ऐकायला आवडतील. प्रत्येक कुकिंगमध्ये एक शास्त्र असतं, प्रत्येक गोष्ट वाढण्याचं एक शास्त्र असतं. तर आपल्याला आपल्या कल्चरमधलं माहिती असतं की डावं उजवं कसं वाढावं आणि त्याचं महत्त्व काय वगैरे वगैरे, तसंच ब्रिटिश कुकिंगमध्येही छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि त्यालाही शास्त्र आहे हे आपल्याला माहिती नसतं. की आपल्याला वाटतं हे स्टाईल म्हणून आहे, नाही त्याला शास्त्र आहे. ते शास्त्र काय आहे हे सुद्धा मी तुम्हाला सगळं सांगू शकते. तर तुम्हाला हे सगळं जर जाणून घ्यायचं असेल तर मला व्हिडिओवरती कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर तुम्ही कोणकोणते छंद जोपासताय, तुम्ही तुमचं मन कसं रिझवताय, हे सगळं मला व्हिडिओवरती कमेंट करून कळवा. वेगवेगळ्या टिप्स शेअर करा, किंवा जर तुम्हाला खरंच खूप दिवस एवढं झोपायला मिळालं नसेल, 3-4 तास आरामशीर काही न करता लोळत पडायला मिळालं नसेल, तर दिस इज अन अपॉर्च्युनिटी फॉर यू. त्याचबरोबर काही
छोटे छोटे सोपे सोपे छंद आहेत की जे तुम्हाला जोपासायचे होते आणि ते जोपासायला वेळ नाही मिळाला, तर ते कोणते छंद आहेत हेही मला व्हिडिओवरती कमेंट करून कळवा. 2020 रिझॉल्युशनमध्ये किंवा गोल्समध्ये तुमचे काय काय टार्गेट्स होते आणि ते या कोरोना व्हायरसमुळे का बदलले की काही अपडेट झाले का काही तुमचं मत बदललं किंवा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला हे मला व्हिडिओवरती कमेंट करून किंवा तुमच्या मनाशी विचारून एकदा तुम्हीच सांगा मला. कारण बऱ्याचदा मला असं वाटतं की आपण काही गोष्टी इतक्या गृही धरत होतो की बाहेर जाणं म्हणजे त्यात काही विशेष नाही, फ्रेश हवा म्हणजे काही विशेष नाही, सुपर मार्केटला जाणं काही विशेष नाही, कुणाचा शेक हँड करणं ही काही विशेष गोष्ट आहे, अशातला भाग नाही असं आपल्याला वाटायचं, कोणत्याही शेजाऱ्याकडे जाऊन बोलणे ह्यात काही विशेष नाही. पण ह्या गोष्टीसुद्धा जेव्हा लिमिट होतात तेव्हा आपल्याला त्याचं महत्त्व कळायला लागतं की या गोष्टी किती महत्त्वाच्या होत्या आणि आयुष्याचा अविभाज्य भाग होते आणि आपण त्यांना गृहीत धरलं म्हणजे मला स्वतःला असं वाटलं. तर मला असं वाटतं की तुम्हाला असं वाटलं का की आपण काही गोष्टी गृहीत धरतो, आयुष्यातले छोटे छोटे आनंद आपण गृहीत धरत होतो आणि ते तुम्हाला असं जाणवलं का की नाही नुसतं वॉकला जाणं म्हणजे काही विशेष नव्हतं असं मला वाटायचं, पण आता तेही जाता येत नाही तेव्हा असं वाटतं अरे हो इट वॉज अ बिग डील. म्हणजे आपण आयुष्याकडे जेव्हा एक वाक्य कुणीतरी म्हटलं होतं आणि ते मला खूप पटलं की मोस्ट ब्युटिफुल थिंग इन लाईफ इज वी आर अ लाईफ, आपण जिवंत आहोत हीच खूप मोठी गोष्ट आहे. असं म्हणल्यानंतर कधी कधी असं वाटतं खूपच फिलॉसॉफी झाडली, खूपच काहीतरी झालं, पण नाही, आपण जिवंत आहोत म्हणून आपण श्वास घेऊ शकतो आणि आपण जिवंत आहोत म्हणून आपण बाहेर जाऊ शकतो आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि मग आपण जे काही इतर गोष्टींसाठी रडत असतो त्याच्यापेक्षा आपण जिवंत आहोत या गोष्टीलासुद्धा इतकं महत्त्व द्यायला लागतो. तर हे सगळं विचार करायला ना असं वाटतं की वेळ मिळाला आहे आणि वी बिकम ग्रेटफुल अँड थँकफुल फॉर दीज थिंग्स. तर मला असं हे सगळं शेअर करावं असं वाटलं तुमच्या सर्वांसोबत आणि तुम्ही सर्वांनी माझा विचार केला आणि मला विचारलं त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि मला फक्त एवढंच सांगायचं आहे की वी आर इन इट टुगेदर, आय एम विथ यू गाईज, आय एम थिंकिंग अबाउट यू एज वेल. जस्ट स्टे ॲट होम, दुसरं काहीही करू नका, घरी रहा, वेगवेगळ्या गोष्टी करा. खूप इलाबोरेट रेसिपी करायलासुद्धा वेळ मिळाला नव्हता, तर ही संधी आहे असा विचार करा. कारण खूप इच्छा होती आणि मला हे सगळं बनवून बघायचं होतं पण एवढं सगळं बनवून बघायला मिळालं नाही. खूप इच्छा होती विणकाम शिकायची, खूप इच्छा होती शिवणकाम शिकायची, खूप इच्छा होती कॉस्मिक योगा करायची. मला एक सांगायचं की मी रोज कॉस्मिक योगासुद्धा करते, म्हणजे मला खूप आवडतं योगा करायला. मी लहानपणापासून योगा करते तर मी कॉस्मिक योगासुद्धा रोज सकाळी करते आहे. सो आय जस्ट एन्जॉय इट. जर कॉस्मिक योगा म्हणजे काय हे जर तुम्हाला हवं असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच टू म्हणजे जर ज्यांना इच्छा त्यांनी वाचा. आणि हे सगळं तुम्ही घरी बसल्या करू शकता आणि वाय नॉट, एका फॅमिलीने एकत्र येऊन एकत्र अन्न शिजवणं, एकत्र बसून खाणं, एकत्र योगा करणं, एकत्र गप्पा मारत बसणं, ह्या सगळ्या गोष्टींसाठी ही खूप चांगली संधी आहे असं मला सांगायचं तुम्हाला. जस्ट एन्जॉय करा. UK-मधल्या बागकामाचा व्हिडिओ मी तुम्हाला आधी पोस्ट केला होता, तोही मी आय बटनमध्ये देते आहे. सध्या बागकामाचा सीजन UK-मध्ये सुरू झाला आहे असं सर्वसाधारणपणे ऊन आहे आमच्याकडे खूप छान, तर लोक उन्हात मस्त बागेत काम करतायत. तर मी सध्या बागकाम सुरू केलेलं नाही आहे कारण बागकाम कामासाठी जे काही रोपं लागतील किंवा कंपोस्ट लागेल किंवा इतर काही गोष्टी लागतील त्या सगळ्या आणण्यासाठी गार्डन सेंटर्स UK-मध्ये असतात, तिथे सध्या मी जाणार नाही. आय एम जस्ट ट्राईंग टू अवॉइड टू या सगळ्या गोष्टींसाठी. तर पण येस, डेफिनेटली आय विल स्टार्ट माय गार्डनिंग आणि मी जेव्हा माझं गार्डनिंग करेन तेव्हा मी कोणती रोपं लावली आहेत आणि मी काय काय करते आहे हे सगळं मी तुम्हाला माझ्या आपल्या एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन. हँगिंग बास्केट्स मला बनवायला आवडतात, त्याचबरोबर मला वेल चढवायचा आहे पण तो आता ह्यावर्षी जमला तर मी चढवेन, नाही जमला तर नाही चढवणार. सो आय विल जस्ट शेअर थिंग्स. पण तुम्हाला जर गॅलरीमध्ये निवडुंग वगैरे आजकाल लावायची खूप पद्धत आहे तर सक्युलंट्स जर तुम्ही लावली असतील तर ट्राय करा, जर असतील तुमच्याकडे तर लावा, बाहेर जाऊन आणू नका प्लीज. तर एकूण
तुम्ही सगळे छंद जोपासण्यासाठी हा वेळ वापरा असं मला थोडं सांगायचं होतं. म्हणजे मी जस्ट माझं मत मांडलं, तुम्हाला जर करायचं तर करा, पण इन्स्टेड ऑफ सारख्या बातम्या बघून या देशामध्ये किती केसेस आणि किती लोकं मेली आणि आपल्या देशावरती कशी परिस्थिती येणार आहे आणि व्हायरसचं सायन्स वाचून त्याचं इन्क्युबेशन आणि त्याचं मल्टिप्लिकेशन हे सगळं बघण्यापेक्षा मला असं वाटतं की आपण ठरवलं आहे घरात थांबायचं आहे, घरात थांबायचं आहे अँड जस्ट एन्जॉय इट, जस्ट मेक मोस्ट ऑफ इट. ओके, स्टे हेल्दी, स्टे होम, डोंट गो आउटसाईड, टेक केअर, बाय.